गणपती म्हणजे बुद्धीची देवता. कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात गणेशाच्या पूजनाने होते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी महाराष्ट्रातल्या घराघरांमध्ये गणपतीचं आगमन होतं आणि त्यातल्या त्यात पुण्यातला गणेशोत्सव म्हणजे सर्वांच्याच जिव्हाळ्याचा आणि आकर्षणाचा विषय. पुण्यातील लोकप्रिय असा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ज्या उत्सव मंडपात बसवण्यात येणार आहे त्याचे आज वासा पूजन करत यंदाच्या गणेशोत्सवाच्या तयारीची सुरुवात झाली. यावेळी मंडळाचे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन यांच्यासह पुणे शहर पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, आमदार रवींद्र धंगेकर, मंडळाचे पदाधिकारी आणि गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी वाड्यालगत आज हे वासा पूजन करण्यात आले. ज्यांनी पुणे शहरामध्ये गणपती उत्सवाला सुरुवात केली आणि पुणे शहराचा वैभवशाली इतिहास हा जगाच्या कानाकोपऱ्यात गणेशोत्सवाचा गेलेला आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आज पुणे शहरामध्ये गणेश उत्सवाचं वातावरण सुरुवात झालेली. आज पुणे शहर सज्ज आहे. येणाऱ्या गणेश उत्सवाची संपूर्ण तयारी सर्व पुणे शहरामध्ये मंडळांची तयारी झालेली. मंडळांच्या बैठका चालू आहेत, मिटिंगा चालू आहेत, विविध प्रश्न विविध त्याच्यासाठी ज्या सुविधा लागतात पोलीस खाते असेल, महानगरपालिका असेल, हे सर्व तयारीत आहेत आणि हा गणेश उत्सव एकदम चांगल्या पद्धतीनं पुणे शहराच्या वैभवात भर पडणारा हा उत्सव आहे. आणि उत्सवाची आज सुरुवात बहुरंगारी गणपतीच्या मंडपामधून सुरुवात झालेली आहे. त्या ठिकाणी आपले पोलीस अधिकारी, कर्मचारी असतील, मालक असतील, प्रवीण शेटपती, सर्व गणेश उत्सवाचे या ठिकाणी कार्यकर्ते असतील आणि पुण्यनगरीमधनं अनेक लोक ह्या आजच्या भूमिपूजनाला आलेले आहेत. मी सर्व पुणेकरांना विनंती करतो की हा उत्सव अत्यंत डोलदार गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी अत्यंत जोरामध्ये झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी पोलीस खातंही मदत करणार आहे. कारण पोलीसच ज्यावेळेला मंडपाची सुरुवात करायला तर मांडवाला टाकायला सुरुवात करतात, त्यामुळे उत्सवाचा शेवटचाही दिवस त्यात आनंदाने आणि सर्व कार्यकर्त्यांना विचारात घेऊन सर्व मंडळं असतील, ज्या काही अडीअडचणी असतील मानाचे आणि जे काही थोडेफार वाद असतात ते मिटतात शेवटपर्यंत. आणि ते सगळं काम यावेळेला 2023 गणेश उत्सव संदीपजी कर्णिक हे करतील असा माझा विश्वास आहे. आज या ठिकाणी सर्व पुणेकरांना मी गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देतो. पुण्याचा जो गणेश उत्सव आहे तर त्याच्यामध्ये नेहमीच पोलीस विभाग आणि पुणे पोलीस आणि सर्व गणपती मंडळं आणि सर्व गणेश भक्त मिळून काम करत असतात. तर यावेळी आमची तयारी सुरू झालेली आहे आणि चांगल्या प्रकारे आम्ही सगळ्याचा रिव्ह्यू घेऊन त्यांचं प्लॅनिंग आणि इम्प्लिमेंटेशनची स्ट्रॅटेजी आम्ही ठरवत आहोत आणि हा उत्सव जोमाने आणि चांगल्या पद्धतीने होईल याची आम्हाला खात्री आहे. पोलीस विभागावर कुठलाही दबाव नाही आहे, आम्ही बंदोबस्त करायला सक्षम आहोत वेळेचंही. आम्हाला काही आम्ही 24 तास काम करायला तयार आहे आणि सक्षम आहे त्यासाठी, त्यामुळे तो काही विषय नाही आहे. उत्सव चांगल्या प्रकारे झाला पाहिजे, उत्साह झाला पाहिजे, लोकांनी त्यात भक्तिभावाने आणि आनंदाने सहभाग घेतला पाहिजे हा महत्त्वाचा. आज स्थानिक आमदार रवींद्र गोधंगे आणि पुणे शहरचे जॉईंट सेक्रेटरी संदीप कर्णिकजी तसेच ॲडिशनल सेक्रेटरी प्रवीण पाटील सोमवार संदीपजी यांच्या हस्ते आज हिंदुस्थानातला पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचं किंवा गणेश उत्सवाची सुरुवात आज वासापूजनी झाली आहे. यंदाचा गणेश उत्सव हे नेहमीसारखी पारंपरिक आणि धार्मिक वातावरणात ही साजरा ट्रस्ट करणार आहे. अनेक कार्यक्रम आहेत, अनेक 10 दिवस अनेक अनेक गोष्टी आपण असतील, राईड ओरिएशन असेल, विशेष जे दुसऱ्या दिवशी अथर्व शिष्य असते तर ती महिला नेहमी महिला अथर्व शिष्य करत आहे. पण ह्यावर्षी 2500 ते 3000 विद्यार्थी मुलं जे निवई स्कूलचे असतील, इतकंच पुणे शहरचे स्कूलचे जे मुलं असतील ते येऊन इकडे अथर्व शिष्य करणार आहे. आणि जी प्राण प्रतिष्ठा पण आहे स्थापना ही पण एक ज्या कला क्षेत्रात आणि जसे पद्मश्री पंडित विजय घाटे यांच्या हस्ते श्रींची प्राण प्रतिष्ठा पण होणार आहे. अनेक गोष्टी 10 दिवसाची त्याची वेगळी प्रेस रिलीज मंडळातर्फे होईल.